केदार शिंदे दिग्दर्शित जत्रा सिनेमाने 2006 साली प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या सिनेमातील कोंबडी पळाली हे गाणं अजूनही सुपरहिट आहे. कोंबडी पळाली या गाण्यावर आता रिकी पॉन्ड नावाच्या एका परदेशी कॉन्टेंट क्रिएटरने डान्स व्हिडिओ क्रिएट करत सोशल मीडियावर शेअर केलाय आणि तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करतोय. महवळा मी मर्द घडी ग मी मिठीची हीच घडी ग दे इशारा इश्क सारा हे ना माझ्या फुला हे तुरु 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 चालू नको बुलु 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 बुलु. हा व्हिडिओ अभिनेता भरत जाधव आणि जितेंद्र जोशी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर रिपोस्ट करत त्याचं कौतुक केलंय. भरत जाधव यांनी हा व्हिडिओ शेअर करत संगीताला भाषेची मर्यादा नसते हेच खरं, हे गाणं अनेक देशातील लोक अजूनही एन्जॉय करतायत याचा आनंद आहे, आमची इंटरनॅशनल कोंबडी असं कॅप्शन मध्ये म्हटलंय. तर जितेंद्र जोशीने गाणं लिहिताना अजय अतुल म्हणालो होतो की हे गाणं सुपरहिट होईल असं वाटतंय, पण इतकं दूरवर पोहोचल्याची कल्पना नव्हती. अर्थातच श्रेय अजय अतुलचंच असं म्हणत अजय अतुल यांचं देखील जितेंद्रने कौतुक केलंय. कोंबडी पळाली या गाण्याने आजवर अनेक कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांना थिरकायला भाग पाडलं. या गाण्याच्या शब्दांसोबतच या गाणाच्या डान्सिंग स्टेप देखील तितक्या सुपरहिट ठरल्या. हे गाणं भरत जाधव आणि क्रांती रेडकर यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. त्यांचा भन्नाट डान्स आणि गाण्याने सगळ्यांना वेड लावलं. मात्र सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेल्या रिकी पॉन्डचा याच गाण्यावरील डान्स तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी सिने इंडस्ट्रीच्या बातम्या अपडेटसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी. जीवाची झाली दैना रातीला मला झोपच येईना मी तुझा ग झालो मजनू इश्क झाला मला ए दिला सबूत आता मोडू नको मन मज भोळ सखे फोडू नको फिरू नको घराची कवलं नको तुझी माझी जोडी जमली सुरू झाली या नवी कहाणी कोंबडी कोंबडी.